कलर कॉस्मेटिक मेबलिन फेसेस लैक्मी नाइन प्लस कलर बार स्किन केयर में ओशिया वाओ रिच फील रागा और भी बहुत कुछ जो आपको मदद करे और भी खूबसूरत दिखने में पायल ब्यूटी कॉर्नर। फिरोज हाशमी आप देख रहे प्रहार टाइम्स। मुंब्रा बाईपास हमेशा सुर्खियों में रहता है, कभी एक्सीडेंट के नाम पर तो कभी ट्रैफिक जाम के नाम पर आए दिन समस्याएं बनी रहती हैं। पिछले दो दिन से शाम होते होते पूरी तरह मुंब्रा बाईपास और कल्याण फाटा सिल फाटा यानी सिल डाई घर कल्याण रोड जाम हो जाता है। जाम के जाम में लोग घंटों फंसे रहते हैं। आखिर ऐसा क्यों होता है, लोगों के मन में सवाल खड़े हो रहे हैं। अब ये तस्वीर देखें, ये तस्वीर है मनसे के आमदार राजू पाटिल का, जिन्होंने इसका जायजा लेने के लिए रात के अंधेरे में निकल पड़े थे। सवाल ये भी है कि कैसे ट्रैफिक हर रोज लग रही है, ट्रैफिक पुलिस कहाँ है, ट्रैफिक की समस्या हल करने की जिम्मेदारी किसकी है। इसी मुद्दे पर आमदार राजू पाटिल ने रात के अंधेरे में लगभग 9 से 10 बजे के करीब यानी वो निकल पड़े। इस बीच मुंब्रा कौसा सिल डायघर के ट्रैफिक इंचार्ज लंबाते से मिले, क्या बातचीत हुई आप पहले इस तस्वीर में इस वीडियो में देख सकते हैं। श्री गोविंद बंद करा काम बंद करो नहीं आता नाने आपको लोकल आओ उनका काम आप तपन के लिए नहीं तो पड़ा नाने बैरिकेडिंग के लिए जो काम चालू करू सकता दूसरी गोष्ट तो तुम कर दीजिए आत्ता पासून करा या बरे आता मी लोकल लावायला लोकल लावायला आम्ही नॉन टोल पडू का मा दोन चालेल का काम बंद करने की बात तो कह रहे हैं लेकिन तोड़फोड़ की भी चेतावनी दे रहे हैं। आखिर ऐसा क्यों, क्योंकि ट्रैफिक जाम है यानी ट्रैफिक की समस्या दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो इसका हल कैसे निकलेगा, किसकी जिम्मेदारी है ट्रैफिक समस्या हल करने की। काफ़ी लोगों की शिकायत के बाद आमदार राजू पाटिल ने लंबाते से मिले और क्या कहा है वो आप सुनिए। त्रास सहन करावा लागत आहे, 6-7 तास इकडे ट्रॅफिक मध्ये लोक अडकले होते, काल आज पण तशीच परिस्थिती आहे। आता तुमच्या ट्रॅफिक अधिकाऱ्यासोबत वाद झाला, काय प्रकार झाला? नाही, हा काल आणि परवाचा काही विषय नाही, हा गेले अनेक दिवसापासूनचा विषय आहे। काल तर याचा कहर झाला, म्हणजे 6-7 तास लोकं अडकली होती। आज मी स्वतः पलावून इथे इथपर्यंत ट्रॅफिक बघायला खास आलं तर मला 2 तास लागले, इथे पावणे 2 तास लागले। इथे आल्यावर असं कळलं की ह्या हेवी गाड्या ज्या येत आहेत ह्या रात्री 10 ते सकाळी 8 यांना परमिशन आहे, परंतु त्या टोलनाक्यावरनं नवी मुंबईवाले सोडतात, इकडनं त्या पास होतात, इकडचे अधिकारी बोलतात ते सोडतात, आम्ही थांबू शकत नाही। आता मी दोन्ही ट्रॅफिक डिसिप्लिनशी बोललो आहे, त्यांना विनंती केली की ह्या गाड्या नियमानुसार सोडा, त्यांच्या वेळेत सोडा। त्यांनी मला आश्वासन दिलं की 2 दिवसानंतर तुम्हाला, म्हणजे 2 दिवसापासून तुम्हाला एक ह्या गाड्या थांबलेल्या दिसतील, त्या त्या वेळेत येताना दिसतील आणि हा ट्रॅफिक कुठेतरी मूव्ह होईल। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला जो ठेकेदार आहे त्याने कसाही कुठल्याही पद्धतीने काम करायला घेतलेलं आहे, त्याला कुठली लाईन लेवल नाही आहे, कुठली पद्धत नाही की एक सलगतीने काम करायला पाहिजे, एका फ्लोनी ट्रॅफिक कशी जाईल याचं कुठे काय त्याने बघितलेलं नाही आहे। सेफ्टी मेजर्सचं तो काळजी घेत नाही आहे, बॅरिकेटिंग कुठे केलेली नाही, त्यामुळे गाड्या मध्ये मध्ये घुसून ही ट्रॅफिक जाम होते। मागच्या वेळेस आम्ही बऱ्यापैकी सुरळीत केली होती, मी त्या ठेकेदाराशीही बोललो, 2-3 दिवसात त्यांनी इथे व्यवस्था नाही केली तर त्याचं काम बंद करणार आहे आणि हे ट्रॅफिक सुरळीत चालू झाल्याशिवाय त्याला काम चालू करू देणार नाही, एवढंच करायला। थँक्यू।